नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांपैकी अवघ्या 1,20,000 शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. यामध्ये पात्र असूनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याच्या अटीवरून अपात्र करण्यात आलं. याविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलनं खळखट्ट्यात आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला. राज्य सरकारनं पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सहकार विभागाच्या सहनिबंधक कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषणाला सुरू केलेलं आहे. या आंदोलनाचा आजचा 4th दिवस असल्यानं अजूनही संबंधित विभागानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं आता मनसे पदाधिकारी आक्रमक झाले. शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी दिला होता. दरम्यान आज राजू दिंडोरले आणि उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीची सरसकट झाली तशी प्रोत्साहनपर अनुदान हे सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही गेली 6 महिने पाठपुरावा करतो, निवेदन दिली, निदर्शने केली, त्यानंतर प्रशासन चर्चेच्या पुढे काय जात नव्हतं. म्हणून आज मागच्या आम्ही 4 दिवसापूर्वी हा उपोषणाचा निर्णय घेतला. नाही, प्रोत्साहनपर अनुदान जे होतं ते सरसकट शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, कारण कर्जमाफी झाल्यानंतर कर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि त्यानंतर काय झालं, प्रोत्साहनपर अनुदान ही योजना जाहीर केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची नावं पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यात आली, परंतु शासनाला असं लक्षात आलं की आपल्या तिजोरीत जरा खडखडाट होतोय. त्यानंतर त्यांनी पांढरपेशी अधिकाऱ्यांना तशी धरून जाचकाठी त्यामध्ये घातल्या आणि जाचकाठी घालून आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 लाख लाभार्थ्यांपैकी 2 लाख शेतकऱ्यांना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या अटी त्यात लावलेल्या आहेत, एक टॅक्स पे असतो, त्यानंतर एका वर्षात एक 3 वर्षात एकदाच कर्ज काढलं आणि ते फेडलं अशी एक अट त्यामध्ये लावली, त्यानंतर एका कुटुंबातील 2 कुटुंबांना लाभ देता येत नाही, अशा एक बऱ्याच दिवस जाचकाठी घातली आणि 2 लाख शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातले वंचित ठेवले.